जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पिण्याचं पाणी पोहोचवण्याचं जलशक्ती मंत्रालयाचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी सांगितलं नाशिकमधल्या येवल्या इथं जलजीवन मिशन योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी त्या आज बोलत होत्या राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यावेळी उपस्थित होते जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत येवला तालुक्यातील पंचवीस गावांना अठरा कोटी त्रेपन्न लाख रुपये निधी खर्च करून नांदूर इथं नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येत आहे जलजीवन मिशन योजना ग्रामीण भागातील गावखेड्यातील वाडी वस्त्यांपर्यंत प्रभावीपणे राबवण्याचं उद्दिष्ट असून संबंधित यंत्रणांनी त्यादृष्टीनं काम करावं अशा सूचना भारती पवार यांनी दिल्या आहेत तसंच ग्रामीण भागातील रस्त्यांची असलेली दुरावस्था दूर करण्यासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून रस्ते बांधण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल असा विश्वासही भारती पवार यांनी व्यक्त केला